आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन, घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। काहींनी गद्दारी केल्यामुळे माझा जिल्हा बँकेत पराभव झालाय असं वक्तव्य राजन तेलींनी पत्रकार परिषदेत केलं होतं। यावर राजन तेलींनी गद्दारांची नावं जाहीर करावीत असं खुलं आव्हान सुशांत नाईक यांनी दिलंय, पाहूया। नेमके गद्दार राजन तेलींना माहिती असेल ना, त्यांनी स्टेटमेंट केलेला आहे। त्यामुळे गद्दार कोणाला म्हणतात की पक्षातील जी कट कारस्थाना करून ज्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता त्यांनाच गद्दार म्हटलं होतं ना। ती नावं उघड करा, मी सांगितलं ना, खुलं आव्हान दिलं ना त्यांना की ती नावं उघड करावीत त्यांनी, कारण असा हे पळवाट शोधू नये, कारण पराभव झालेला आहे आणि आमच्या तो मेहनतीमुळे आणि आमच्या चांगल्या कामामुळे झालेला आहे। आणि असं म्हणजे ह्या मतदारांना माहिती आहे की या जिल्हा बँकेच्या अस्तित्वाला धोका होईल, म्हणून या सर्वश्रुत मतदारांनी हे नाकारलेलं आहे राजन तेलींना, लक्षात ठेवा। त्यामुळे हा त्यांचा पराभव झालेला आहे। ते सांगत असतील की वेगळ्या गोष्टीमुळे झाला असेल तर त्यांनी नावं डिक्लेअर करावीत ना, त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून घाबरण्याची काय गरज आहे, त्यांनी नावं डिक्लेअर करून त्यांच्यावर कारवाई करावी। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।